शुद्ध मौशार जिभेवर विरघळेल असा अननसाचा शिरा. मौशार शिरा, त्यामध्ये अननसाचा उतरलेला स्वाद आणि मध्येच कचकन दाताखाली येणारा अननसाचा बाईट, काय लागतं म्हणून सांगू. पण अननसाचा फ्लेवर जर त्यात नीट उतरला नाही तर मात्र शिऱ्याला पाहिजे तसा स्वाद येत नाही. म्हणूनच आज आपण अननस कापायचा कसा, तो शिजवायचा कसा, शिऱ्यामध्ये वापरायचा कसा, जेणेकरून शिऱ्याला रंग छान येईल, त्याचा फ्लेवर छान येईल, तो परफेक्ट होईल, या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी बघणार आहोत. तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघितला ना, पहिल्या प्रयत्नात सुद्धा तुम्ही परफेक्ट पायनॅपल शिरा करायला शिकाल. रेसिपी म्हणाल ना तर हो, एकदम सोपी, त्यामुळे पटकन लाईक करा. चला करूया. नमस्कार, सरिताज किचनमध्ये आज आपण अननसाचा शिरा म्हणजेच पायनॅपल शिरा कसा करायचा ते बघणार आहोत. अननसाचा शिरा एकदम मऊसूत आणि त्याचा इतका छान फ्लेवर उतरलेला असतो ना अननसाचा की चवीला खूप छान लागतो. पण अननसाचा शिरा जर परफेक्ट केला, व्यवस्थित पद्धत वापरून केला, तरच त्याचा फ्लेवर त्याच्यामध्ये छान उतरतो. नाहीतर मग जरा जरी गडबड झाली ना तर तो फ्लेवर व्यवस्थित उतरणार नाही आणि शिरासुद्धा चवीला तितका चांगला लागणार नाही. तर आज इथं आपण अगदी स्टेप बाय स्टेप अननसाचा शिरा परफेक्ट टेक्स्चरवर आणि परफेक्ट फ्लेवरचा कसा करायचा ते बघणार आहोत. सुरुवात करूयात. तर त्यासाठी आपल्याला लागणार आहे अननस. तर इथं मी एक चांगलं पिकलेलं आणि मध्यम आकाराचं अननस घेतलं आहे. आता हे जरी एक असलं तरी प्रमाण आपल्याला परत ठरवायचं आहे, पण फक्त एक लक्षात घ्या की अननस चांगलं पिकलेलं असावं. एकतर खूप जास्त पिकलेलं असेल तर चालेल, पण कच्चं किंवा असं कुरकुरीत नको. आता हे अननस खरं तर मी स्लाईस करून घेऊ शकत होते, पण बऱ्याच जणांना शंका असतात की अननस कापायचं कसं. तर आपण याला पहिल्यांदा कापून घेऊ. आपली साधी सुरी आहे, अननस चांगला पिकला ना की आपल्या घरच्या रोजच्या सुरीनेसुद्धा व्यवस्थित कापलं जातं. तर पहिल्यांदा आपण ह्याचं जे कडक भाग आहे ना तो आधी कापून घेऊयात. आधी याला कडेने कापून घ्यायचं आणि मग हा खरखरीत भाग आहे तो सुरीने अलगद कापायचा. अशी जी झिगझॅग सुरी असते ना ती वापरायची. तर अननसाचा जो खरखरीत भाग असतो तो कापून घेतला आहे. आता हे बघा, हे काही डोळे असतात ना ते निघत नाहीत. आता आपण याच्या स्लाईस करून घेऊयात, म्हणजे मग हे व्यवस्थित डोळे पण आपल्याला परत काढता येतात. पातळ पातळ स्लाईस करायच्या. आता तुम्हाला जर फळवाल्याकडं जर अशाच स्लाईस मिळत असतील तर त्या घेऊन आला तरी पण चालतील, फक्त ते चांगलं पिकलेलं असलं पाहिजे. आणि अगदी पटापट कांदा कसा कापतो तसं कापलं जातं आहे, कारण छान पिकलेलं आहे. तर अननसाच्या स्लाईस करून घेतल्यात, हे बघा अशा. आणि आता यातल्या काही सगळंच अननस आपण वापरणार नाही आहोत, आपण मोजून घ्यायचं आहे. तर थोडंसं मी इथं बाजूला ठेवते आहे. आता हे जे कापलेलं अननस आहे ना, समजा जर तुम्ही डब्यामध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवलं, काचेच्या शक्यतो कंटेनर ठेवा, तर ते एक दोन दिवस तुम्ही वापरू शकता, त्यापेक्षा जास्त ठेवू नका कारण पिकलेलं अननस आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, याचे एकदम बारीक काप करून घ्यायचे. तर हे स्लाईस आहेत ना, याचे पहिल्यांदा याचे पातळ काप करून घेते आणि मग याला हाताने असं घट्ट पकडून एकदम बारीक कापायचं. आणि हे कापत असताना तुम्हाला वाटलं की हे जे डोळ दिसत आहेत कचकच जास्त आहे, तर ती सरळ अशी कापून काढू शकता, म्हणजे मग शिऱ्यामध्ये कचकच लागणार नाही. किंवा दुसरा एक उपाय म्हणजे हे स्लाईस न करता तुम्ही अननस अख्खा फक्त त्याला बाहेरचा रफ पोर्शन खरडून काढा आणि त्याला किसनीवर किसून घेतलं तरी चालेल. याने काय होणार, ही जी कचकच आहे ती किसून येणारच नाही, ती वरच्यावर तशीच राहील. तर हे सगळ्या स्लाईसेस किंवा जेवढ्या लागणार आहेत तेवढ्या स्लाईसेस मी बारीक कापून घेते. तर हे बघा, इथे मी काही स्लाईसेस अशा एकदम बारीक कापून घेतल्या, जितक्या बारीक होतील तेवढ्या बारीक कापायच्या. आता आपल्याला यापैकी 1.5 कप तुकडे मोजून घ्यायचे आहेत. तर या कपानेच मी सगळं साहित्य मोजून घेणार आहे. हे झालं 1 कप आणि हे झालं 1/2 कप. एकूण 1.5 कप अननसाचे एकदम बारीक तुकडे घेतलेत. किंवा तुम्ही किसून घेताय तर 1.5 कप किस करून घ्या. तर अननस एकदम बारीक कापून घेतला, आता त्याला शिजायला टाकायचं आहे. त्यासाठी इथं मी 1.5 कप अननसाचे बारीक तुकडे केलेत, 1/2 कप पाणी लागेल, थोडंसं केशर लागेल आणि 1/4 कप साखर लागणार आहे. आता इथं मी एक भांडं तापट ठेवलं आहे, त्यामध्ये घ्यायचे आहेत अननसाचे तुकडे, पाणी 1/2 कप, केशर घालायचं आहे आणि साखर 1/4 कप. याला मिक्स करूया आणि ही साखर याच्यामध्ये विरघळवून घ्यायची. तर साखर याच्यामध्ये चांगली विरघळली आणि भांडंसुद्धा चांगलं तापलं आहे. गॅस कमी किंवा मध्यम ठेवायचा आणि याच्यावर झाकून याला एक 15 मिनटं शिजवून घ्यायचं.
किंवा तुम्ही सरळ कुकरला याच्या 2 शिट्ट्या करू शकता. आणि जर तुम्ही पातेल्यात शिजवताय तर दर 1-2-3 मिनिट झाले की याला एकदा हलवून घ्यायचं आणि थोडं थोडं मॅश करायचं. तर अननस आपण 15 मिनिटासाठी शिजवून घेऊ. तर 15-16 मिनिटं झालेली आहेत आणि पायनॅपल अगदी मस्त शिजलं आहे. याचा रंग बघा किती मस्त आलेला आहे, म्हणजे शिराला रंगसुद्धा छान येणार आहे. फक्त मी काय केलं, शेवटी याला असं मॅशरने मॅश करून घेतलं, म्हणजे त्याचा फ्लेवर शिरामध्ये खूप छान उतरतो. फक्त आपल्याला काय करायचं, याला शिजवत असताना हे पाणी सगळं आटून द्यायचं नाही, थोडंसं पाणी तसंच ठेवायचं, कारण तो फ्लेवर त्या शिरामध्ये उतरतो. आता गॅस बंद करूयात आणि याला आपण थोडंसं बाजूला ठेवून देऊ. अननस शिजवून घेतला, आता शिऱ्यासाठी बाकीचं साहित्य काय लागणार आहे ते आधी बघू. 1 कप बारीक रवा घेतला आहे. हा रवा कच्चा आहे, मी भाजून घेतलेला नाही आहे. 1 कप रवा, त्यासाठी 1/2 कप साखर घेतलेली आहे. 1/2 कप आपण अननसात घातली, 1/2 कप इथं वापरणार आहोत. 5 ते 6 टेबलस्पून साजूक तूप घेतलं आहे आणि थोडेसे काजूचे तुकडे घेतलेले. त्याचसोबत शिऱ्यासाठी 1 कप रवा घेतला ना, तर त्याच्या तिप्पट म्हणजे 3 कप पाणी इकडे मी उकळायला ठेवलं आहे. आता इथं एक जाड तळाची कढई तापत ठेवली, त्यामध्ये आपल्याला घ्यायचा आहे रवा. रवा स्वच्छ करून चाळून घ्यायचा आहे. आता रवा मंद आचेवर 1-2 मिनिटासाठी भाजून घेऊ. गॅस अजिबात कुठेच मोठा करू नका, नाहीतर रव्याचा रंग बदलतो, तो कडक होतो आणि पाक किंवा पाणी शोषून घेत नाही आणि शिराला मग टेक्स्चर चांगलं येणार नाही. मग तुम्ही अननसाचा शिरा करताय किंवा साधा शिरा करताय. रवा मंद आचेवर 1-2 मिनिटासाठी भाजून घेऊ. तर रवा 1-2 मिनटं कोरडाच भाजला. आता यामध्ये आपल्याला तूप घालायचं आहे. तर आपण 5 ते 6 चमचे तूप घेतलं आहे. तुम्ही थोडंफार प्रमाण कमी करू शकता, वाढवू शकता. यातलं 1/2 तूप मी सुरुवातीला घालते आणि याला परत मंद आचेवर आता छान असं भाजून घेऊयात. आणि आपल्याला मध्ये मध्ये मग तूप वाढवत राहायचं. तूप घातलं की जरा गुठळ्या होतात, त्या अशा मोडायच्या. आणि रवा आता एकदम असा हलका सुगंध येईपर्यंत, पण खूप जास्त डार्क न करता हलका रंग बदलेपर्यंत भाजून घेऊ. तर आता मी उरलेलं सगळं तूप ॲड करते. आता आपण रवा मंद आचेवर भाजूयात. तर हे बघा, रवा आपण मंद आचेवर मस्त भाजलेला आहे, हलका सुगंध येतो आहे आणि रंग तुम्ही म्हणाल ना तर हे बघा फार असा डार्क झालेला नाही आहे, पण रवा अगदी भाजून छान हलका फुलका झाला आहे, त्यामुळे शिरासुद्धा आपला तसाच होतो. आता इकडे आपलं पाणी पण उकळलेलं आहे, गॅस आपल्याला कमीच ठेवायचा आहे आणि रव्याच्या तिप्पट गरम पाणी घालायचं. तर आपण 1 कप रवा घेतला होता, त्यासाठी 3 कप पाणी घालू. पाणी घालताना गॅस कमीच ठेवायचा, थोडंसं पाणी घातलं की याला मिसळायचं, म्हणजे गुठळ्या होणार नाहीत. अजून 1 कप पाणी घालते. आता इथं मी हे अंदाजे प्रमाण सांगितलेलं आहे, म्हणजे बऱ्यापैकी एवढं पाणी रव्यासाठी लागतं. पण जर तुम्ही जाड रवा वापरताय किंवा कधी कधी रवा खूप जुना असेल तरीसुद्धा पाणी जास्त लागतं, तर जास्तीत जास्त अजून 1/2 कप पाणी वर लागू शकतं. तर हे पाणी पण रव्याने छान शोषून घेतलं आहे. आता अजून 1 कप पाणी घालू आणि याला चांगलं मिक्स करूया. तर हे बघा, हे सगळं पाणी आपण याच्यामध्ये घातलेलं आहे आणि आता रव्याने बघा सगळं पाणी छान शोषलं आहे, रवा छान फुगला आहे. फक्त आपल्याला रवा शिजवून घ्यायचा आहे, त्यासाठी गॅस कमी ठेवू आणि याला 2 मिनिटासाठी वाफ काढू. तर 1-2 मिनिटाची मस्त दणदणीत वाफ बसलेली आहे आणि रवा बघा आपला मस्त असा वाफलून निघालेला आहे. याला आता थोडंसं एकसारखं करायचं आहे, गॅस एकदम कमी ठेवायचा आणि मग याच्यामध्ये आपल्याला घालायचे आहेत काजूचे तुकडे आणि शिजवून घेतलेलं पायनॅपल. पायनॅपलला रंग किती सुंदर आला आहे ना, कारण आपण केशर शिजतानाच घातलं होतं त्यामुळं. तर हे बघा, पायनॅपल याच्यात घातलं, त्याच्यातलं पाणी पण याच्यामध्ये घालायचं आहे, त्यामुळं रंग छान येतो आणि याला एकदम कमी गॅसवर चांगलं एकजीव करायचं आहे. इतकं छान एकजीव झालं पाहिजे ना की त्याचा फ्लेवर सगळा या रव्यामध्ये उतरायला पाहिजे. आता या स्टेजला आपल्याला उरलेली सगळी साखर घालायची. आता इथं तुम्ही ठरवू शकता की तुम्हाला साखर कमी करायची आहे, जास्त करायची आहे, कारण पायनॅपलची गोडी किती आहे त्याच्यावर पण साखरेचं प्रमाण कमी जास्त होतं. आता गॅस एकदम कमी ठेवून याला मी चांगलं एकजीव करून घेते. तर हे बघा, याला मी छान मिक्स करून घेतलं आहे. मंद आचेवर 5 ते 6 मिनिटं चांगलं मिसळत राहायचं, म्हणजे सगळीकडून एकसारखा रंग येतो. पायनॅपलचा जो रस असतो ना, तो सगळा या रव्यामध्ये छान मुरतो. आणि हे बघा, बिना आपण कुठलाही रंग घातला नाही तरीसुद्धा शिऱ्याला रंग किती सुंदर आला आहे. एकदम असा मऊसूत शिरा तयार झालेला आहे आणि मध्ये मध्ये हे पायनॅपलचे
चंक्स बघा किती सुंदर आलेले आहेत. तर हा शिरा तुम्ही जास्त तूप वापरून करू शकता, अजून चवीला छान लागेल. थोडंसं तूप अजून याच्यापेक्षा कमी करून सुद्धा करू शकता, काहीच हरकत नाही. फक्त तो पायनॅपलचा फ्लेवर याच्यामध्ये उतरायला पाहिजे. आपण बारीक चॉप करून पायनॅपल वापरला तुम्हाला पाहिजे तर किसून वापरा, म्हणजे अजून छान फ्लेवर उतरेल. तर तुम्ही पण अशा पद्धतीने ही पायनॅपल शिऱ्याची किंवा अननस शिऱ्याची रेसिपी नक्की करून बघा आणि मला कमेंट्समध्ये सांगा की ती कशी वाटली. पुन्हा भेटूयात अशाच एका छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.